महाराष्ट्र के अनुच्छेद में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर कृषि उत्पन्न बाजार समिति अर्थात मार्केट यार्ड के पास मोहर का एक किसान ने शुरू किया स्वाक्षरी मुहिम तथा धरने आंदोलन। मोहर के इस किसान का दावा प्याज के गिरते हुए दाम तथा गन्ने के उतरते हुए भाव को लेकर किसानों में है चिंता। इसी चिंता को लेकर इस किसान ने शुरू की है स्वाक्षरी मुहिम। इस किसान का दावा ये स्वाक्षरी मुहिम ये महाराष्ट्र के मुख्यमंत्री से लेकर भारत के पंत प्रधान तक भेजेंगे किसानों की व्यथा। अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब, लाइक और शेयर जरूर कीजिए और देखिए पूरी रिपोर्ट महाराष्ट्र के न्यूज चैनल पर। नमस्कार, मी अनिलाबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर एक शेतकरी आहे। पहिल्याप्रथम मी काल शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली त्यांना अभिवादन करतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो। आज मी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलनाला स्वाक्षरी आंदोलनाला बसलेलो आहे। आमच्या कांद्याला कवडी मोल भाव मिळत आहे, आमच्या ऊसालाही कवडी मोल भाव मिळत आहे, त्यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम आज सुरू केलेली आहे। ही स्वाक्षरी मोहीम इथं माझी 3 दिवस राहील। सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपली स्वाक्षरी करून सहकार्य करावं एवढी माझी विनंती आहे की आपण सर्व स्वाक्षरी घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधान साहेबांना हे सर्व आपण कळवणार आहे आणि आपण आंदोलन घेतल्याशिवाय स्वस्त काय बसणार नाही। तर सर्व शेतकऱ्यांनी फक्त आपली मजबूत रेखी या स्वाक्षरी मोहिमेवरती जावावी एवढीच माझी शेतकऱ्यांना अजून विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे चैनल महाराष्ट्र की आवाज को और ताजा खबरें पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस